नमस्कार मित्रांनो, झी मराठीवर लवकरच लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे, तर अभिनेत्री दिशा परदेशी ही मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे. आज आपण दिशा परदेशी हिची थोडक्यात रिअल लाईफ जाणून घेणार आहोत. दिशा परदेशीचा जन्म 16 डिसेंबर 1998 झाला. ती मूळची मुंबईची आहे. ती सध्या 25 वर्षांची आहे. दिशा हिने तिच्या लहानपणी बुगी वुगी एकापेक्षा एक अशा सुप्रसिद्ध रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. मुंबईतील माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून तिने BMM ही पदवी घेतली आहे. पदवीच्या काळातच तिला मॉडेलिंग करायची आवड निर्माण झाली. तिने अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये ती विजेती देखील ठरली होती. त्यामुळेच तिला नंतर अभिनयाची आवड निर्माण झाली. तिने वारस, स्वाभिमान अशा सुप्रसिद्ध मराठी मालिकांमधून काम केलं. दिशाने काम केलेल्या फ्रंट फूट या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. दिशा हिने प्रेम पहिलं वहिलं, काय रे रासकल्ला, मुसाफिरा अशा सुप्रसिद्ध मराठी चित्रपटांतून देखील काम केलं आहे. तर तुम्ही सगळेजण दिशाला लाखात एक आमचा दादा या मराठी मालिकामध्ये पाहायला उत्सुक आहात की नाही ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका. धन्यवाद.